नमस्कार विद्यार्थी मित्र हो मागच्या व्हिडिओमध्ये आपण दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचं लेखन आणि वाचन शिकलेलं तर या आपण व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की दर्शनी किंमत कशी असते ती कशी ओळखायची स्थानिक किंमत कशी असते संख्यांची आणि विस्तारित मांडणी कशी करून तो आकडा किंवा तो जो अंक कसा तयार झालेला असतो तो आपण बघूयात घटक <coughs> क्रमांक एक पॉईंट तीनमध्ये हा घटक आपला चालू होतोय पेज क्रमांक आहे एकशे चोवीस वर हा घटक सुरू होत आहे आता पहिल्यांदा आपण बघूयात की दर्शनी किंमत म्हणजे काय असते आणि स्थानिक किंमत म्हणजे काय सपोज आपण आता एखादा लिहून बघूयात अष्ट्याहत्तर हजार चारशे पंधरा आपण काय लिहिला अंक अष्ट्याहत्तर हजार चारशे पंधरा आता यामध्ये चार या अंकाचं चा। स्थानिक किंमत काय असणार आहे आणि दर्शनी किंमत काय असणार आहे दर्शनी किंमत तर दर्शनी किंमत ही कोणत्याही अंकाची तीच स्वतः जो स्वतः अंक असतो तीच म्हणजे चार असेल तर चार एक असेल तर एक आणि तो कुठेही लिहिला कुठल्याही स्थानाला लिहिला तर त्याची दर्शनी किंमत ही बदलत नसते लक्षात घ्या पाच पाचची ची दर्शनी किंमत पाचच राहणार आहे सातची दर्शनी किंमत सातच राहणार आहे आठची दर्शनी किंमत आठच राहणारे म्हणजे दर्शनी किंमतमध्ये काहीही फरक पडत नसतो ती दर्शनी किंमत कुठल्याही स्थानावर लिहिली तरी त्यात किंमतीत काही फरक पडत नसतो परंतु स्थानिक किंमत जी आहे स्थानिक किंमत स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावर अवलंबून असते म्हणजे कुठल्या प्लेस व्हॅल्यू त्याला म्हणायचं प्लेस व्हॅल्यू आणि ह्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू तर प्लेस व्हॅल्यू आता ही एकक स्थानी जर पाच लिहिलं असेल तर ह्याची किंमत पाच होईल पण हाच आता आपण एखादं दुसरं उदाहरण घेऊयात सेवन्टी सेवन थाउजंड हंड्रेड अँड फेस व्हॅल्यू सातची सातच आहे इथल्या पण सातची सातच आहे या पाचची फेस व्हॅल्यू सेमच आहे पाचच राहणार आहे इथली पण दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत ही पाचच राहणार आहे इथल्याची पण पाचच राहणार आहे परंतु स्थानिक किंमतमध्ये फरक पडेल तर ती कुठल्या प्लेसला लिहिली आहे आता है? या फाईव्हची दर्शनी स्थानिक किंमत काय येईल ह्याची स्थानिक किंमत येईल पाच परंतु या पाचची स्थानिक किंमत येईल पाचशे कारण ती संख्या किंवा तो अंक कुठल्या प्लेसला लिहिला आहे त्याच्यावर त्याची स्थानिक किंमत अवलंबून असते इथं सुद्धा होईल दोन्हीकडे सात सात दिसतंय पण हे सत्याहत्तर हजार आहेत तर या सातची किंमत किती येणार आहे सत्तर हजार आणि या सातची किंमत काय येणार आहे सात हजार हु? हे लक्षात आलं पाहिजे दर्शनी किंमत तीच राहणार आहे पण स्थानिक किंमत कुठल्या स्थानावर तुम्ही लिहिलेला आहे तो आकडा कुठल्या प्लेसला लिहिलेला आहे त्याची प्लेस, प्लेस व्हॅल्यू बदलत राहणार आहे ह्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली इथल्या फाईव्हची फाईवच चाली पण इथल्या फाईव्हची फायू, फायू हंड्रेड आली हे लक्षात घ्या कारण ती वन्स टेन्स आणि हंड्रेडच्या प्लेसला फाईव्ह लिहिलेलं आहे म्हणजे शतकच्या घरात आहे त्यामुळं त्याची ते किंमत काय झाली पाचशे पण हा या पाचची किंमत पाचच का राहिली तर ते वेंशे प्लेसला एकक म्हणजे तेवढेच असतात या सातची किंमत काय असणार आहे सात हजार आहे पण या सातची किंमत सत्तर हजार असणार आहे त्यामुळं दर्शकी दर्शनी किंमत म्हणजे तो स्वतः नंबर म्हणजे तीस संख्या आणि स्थानिक किंमत म्हणजे काय तर त्या ते कुठल्या प्लेसला ती व्हॅल्यू लिहिलेली आहे त्याच्यावर त्याची स्थानिक किंमत ठरत असते चला तर आपण आता उदाहरणकार जाऊया आणि नंतर शेवटी मी विस्तारित मांडणी कशी लिहायची ती पण तुम्हाला शिकवणार आहे हे लक्षात आलं तुमच्या दर्शनी किंमत म्हणजे तीस संख्या चार असेल तर चार एक असेल तर एक पाच असेल तर पाच ती कुठंही लिहू दे कोटीच्या घरात लिहिलं तरी चार तीस दर्शनी किंमत येणार आहे हजारच्या घरात जरी चार लिहिलं तरी तीस दर्शनी किंमत राहणार आहे परंतु स्थानिक किंमत जी असेल तर कोटीच्या घरात असेल तर ती सात कोटी होईल आणि लक्ष लक्ष या घरात असेल तर ती केवळ सात लक्ष होईल तर तर स्थानिक किंमतीत मात्र फरक पडत असतो दर्शनी किंमत मध्ये काहीही फरक पडत नसतो चला आता जाऊत आपण आता त्यांनी एक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे तर आपण डायरेक्ट स्वाध्यायला जाऊयात त्यातले कोणीतात मी तुम्हाला सॉल्व करून सांगते स्वाध्या एक त्यातलं पहिलं उदाहरण शेहेचाळीस बारा त्र्याहत्तर एकोणऐंशी अशी संख्या त्यांनी दिलेली आहे या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे चार या अंकाची स्थानिक किंमत विचारली प्लेस व्हॅल्यू विचारली आपल्याला मग प्लेस व्हॅल्यू जर विचारली असेल तर काय करायचं सोपी गोष्ट सांगते तुम्हाला तो अंक लिहायचा ज्या अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत विचारली आहे तो अंक लिहायचा त्याच्या पुढं किती घर आहेत किती अंक आहेत तेवढे शून्य देऊन मोकळवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात ती त्याची स्थानिक किंमत झाली ठीक आहे सपोज तुम्हाला जर अक्षरात विचारलं स्थानिक किंमत किती तर शून्य शून्य दोन मोकळं झालं होतं आपण पण अंक तुम्हाला जर अक्षरात विचारली तर कसं हे तीन झाले कॉमां दोन झाले दोन म्हणजे जा काय झालं एकावर किती शून्य झाले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे चार कोटी ह्याची स्थानिक किंमत काय झाली मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल माझा तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक प्लेस व्हॅल्यूची किंमत सांगितलेली आहे तर ही का होईल चार कोटी अक्षरात जर विचारलं तर काय लिहायचं चार कोटी लक्षात आला नेक्स्ट मोठा अंक दिला त्यांनी नाइन सिक्स एट थ्री सेवन टू फोर वन एट फाईव्ह या संख्येतील सात या स्थान अंकाची स्थानिक किंमत विचारली सातची विचारली सात अंक लिहिला त्याच्यापुढं एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे सात लक्ष सात लाख ही त्याची स्थानिक किंमत झालेली आहे हे लक्षात पाहिजे की अंकाच्या पुढं जर सात घर असतील तर कोटी पाच घरं असतील तर लक्ष नऊ घरं असतील तर अब्ज लक्षात पाहिजे नेक्स्ट वन सिक्स फोर एट नाईन टू झिरो थ्री यामध्ये काय विचारलं त्यांनी सहा या अंकाची स्थानिक किंमत सहा सहा कुठे इथं सहा लिहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात सात लिहिलं म्हणजे काय हे सहा कोटी झाले लक्षात येते नेक्स्ट चौथं उदाहरण एक दोन तीन नऊ चार दोन सात पाच सहा सातची दर्शनी किंमत विचारली आता दर्शनी किंमत म्हटल्यावर काहीही डोक्याला ताण द्यायचा नाही जो अंक आहे त्या अंकाला तसंच लिहायचं दर्शनी किंमत सातची सातच राहणार आहे त्यात काही चेंज होणार नाही पुढचा पाचवा प्रश्न पण तसाच आहे सहाची दर्शनी किंमत विचारली सहाच लिहायची आता पुढं काय सांगितलं त्यांनी सहावा प्रश्न घेऊयात त्याला वेगळा आहे प्रश्न क्रमांक सहावा घेऊयात आणि तो पण काय विचारला आहे एक दोन नऊ शून्य सात तीन सहा चार हा अंका दिला आहे या संख्येतील नऊ आणि सहा या अंकाच्या दर्शनी किंमतीची बेरीज विचारली आहे नऊ आणि सहा आता नऊच्या दर्शनी किंमत काय असणार आहे नऊच असणार आहे अधिक सहाची दर्शनी किंमत सहाच असणार आहे म्हणजे नऊ सहा पंधरा हे त्याचं उत्तर येणार आहे काही कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही कारण स्थानिक किंमत विचारली नाही इथं दर्शनी किंमत विचारली दर्शनी किंमत म्हणजे तो स्वतःच सा अंक हा घ्यायचा नऊच्या दर्शनी किंमत नऊ असणार सहाची दर्शनी किंमत सहा असणार आहे नऊ सहा पंधरा हे उत्तर येईल त्याचं चला पुढे जाऊ आता पुढचं पण दर्शनी किंमत मधलं फरक पडला सातव्या प्रश्नात सात आणि दोन विचारलं दर्शनी किंमत दोघाची काय असणार आहे सातची सातच असणार दोनची दोन असणार आहे आणि यातला फरक विचारला म्हणजे येणार पाच आता याच्यात काय विचारलेलं आहे आठव्या गणितात आठ या अंकाच्या दर्शनी व स्थानिक किंमतीची बेरीज विचारली आहे आपल्याला अंक लिहून घेतो आपण नऊ सात सहा पाच त्रेचाळीस आठशे छत्तीस या संख्येतील आठ आठ ची दर्शनी व स्थानिक किंमतीची बेरीज विचारली आठ ची स्थानिक किंमत काय असणार आहे आठशे आणि दर्शनी किंमत किती असणार आहे आठ म्हणजे आठशे आठ हे आठ उत्तर बरोबर येईल ही झाली स्थानिक किंमत स्थानिक किंमत ही झाली दर्शनी किंमत यांची बेरीज विचारली होती तुम्हाला नंतर विचारलंय गणित नऊ आठ सात तीन चार तीन सात दोन या संख्येतील चार या अंकांच्या स्थानिक व दर्शनी किंमतीतील फरक विचारला आहे चार चारचा किती आहे चार हजार आहे बरोबर आहे तुम्हाला सांगितलंय पुढे किती नंबर्स आहेत तेवढे तुम्हाला शून्य द्यायचे आणि दर्शनी किंमत काय होईल चार म्हणजे इथं सहा इथं नऊ नऊ तीन या दोन्हीतला डिफरन्स काय राहील स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतमधला फरक काय राहील की तीन हजार नऊशे शहाण्णव हे तुमचं उत्तर येईल दहावं वगणी बघूयात सात तीन चार नऊ सत्तावीस सहाशे त्रेपन्न यामधील सहाची स्थानिक किंमत आणि नऊची दर्शनी किंमत सहाची स्थानिक किंमत किती येणार आहे सहाशे येणार आहे अधिक नऊशे दर्शनी किंमत नऊ येणार म्हणजे सहाशे नऊ हे उत्तर येईल ठीक आहे अशा प्रकारे चार पाच गणित पुढची आहेत ती तुम्ही करून बघा काही वाटलं का प्रॉब्लेम तर कमेंट करा आता आपण विस्तारित मांडणी कशी करायची ते तुम्हाला पुढचं घेते हे <coughs> लक्षात आलं सगळ्यांच्या प्रॅक्टिस करा <coughs> प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही कारण आता <coughs> दहा अंकांपर्यंतचं तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे आता आपण बघूयात विस्तारित मांडणी कशी करायची हम्म इथे आहेच ऑलरेडी विस्तारित मांडणी आता अठरा दहा किंवा पाच आता या अंकाची आपण विस्तारित मांडणी करायची तर आठ गुणिले एक करायचं म्हणजे येणार आठ एकक दशक शतक आता श... इथे पण काहीतरी आकडा लिहू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सहा घेऊयात सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अजून वाटलं तर एखादा आकडा लिहूयात आणि अब्ज म्हणजे दहा अंकांपर्यंतचा तुम्हाला विस्तारित मांडणी होऊन जाईल या किमतीचं काय होणार आहे सात गुणिले दहा म्हणजे येणार सत्तर इथं काय होणार आहे नऊ गुणिले शंभर जसं जसं स्थान लेफ्ट साइडला होईल तसं तसं एक एक शून्य वाढत जातात येईल नऊशे हे काय येईल सहा गुणिले हजार येईल बरोबर आहे कारण हेच स्थान हजाराचं आहे सहा हजार ह्याचं काय येईल पाच गुणिले दहा हजार येईल बरोबर आहे म्हणजे होईल पन्नास हजार ह्याची स्थानिक किंमत झाली या पाचची पन्नास हजार झाली या पाचची काय होईल होणार आहे लक्ष म्हणजे एक लाख बरोबर आहे म्हणजे हे झाले पाच लाख जी किंमत झाली स्थानिक किंमत पाच लाख झाली या एक ची किंमत काय होणार आहे दहा लाख दहा लाख लक्षात येत आहे कोटी कोटी म्हणजे आठ वर आठ गुणिले किती येणार आहे एक कोटी एक दोन आणि हे एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन हां सात शून्य सा, 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 आली म्हणजे एक कोटी झालं या एकची किंमत काय झाली दहा कोटी दोन एक दोन एक दोन तीन हे किती झाले आठ कोटी हे किती झाले दहा कोटी आणि हे अब्ज जे आहेत नव्वद एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य येतील म्हणजे काय होईल याची किंमत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अब्ज हे असे लिहिले आणि या सगळ्याची बेरीज करून आपल्याला अंक मिळत असतो लक्षात आलं प्रत्येक स्थानावरनं त्याची स्थानिक किंमत लिहून आपण असं विस्तारित रूपात मांडणी करून घेऊ शकतो आता मी एक छोटंसं गणित तुम्हाला सांगून त्याची विस्तारित मांडणीची बेरीज कशी करायची ते सांगते हे कळल्याला प्रत्येक स्थानाची किंमत कशी कशी लिहिलेली आहे तुम्हाला लक्षात पाहिजे लक्ष म्हणजे पाच शून्य आली पाहिजेत कोटी म्हणजे सात शून्य आली पाहिजेत अब्ज म्हणजे नऊ शून्य आली पाहिजेत आता आपण छोटंसं एखादं उदाहरण घेऊन बघूयात चोपन्न हजार सातशे ब्याऐंशी हा ही संख्या जर आपल्याला विस्तारी स्वरूपात लिहायची असेल तर कसं आता हे पाच लिहिलं पाचवर किती शून्य आहेत एक दोन तीन चार म्हणजे किती झालं पन्नास हजार झाले बरोबर आहे अधिक चार हजार बरोबर आहे कारण चारची ही स्थान काय आहे हजार आहे हे दश हजार आहे सातशे अधिक ऐंशी अधिक दोन अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळणार आहे चोपन्न हजार सातशे ब्याऐंशी चोपन्न हजार म्हणजे पन्नास हजार अधिक चार हजार अधिक सातशे अधिक ऐंशी अधिक दोन अशा प्रकारे आपण विस्तरीत सुप स्वरूपात नंबर्स लिहितो ठीक आहे किंवा एखादा अंकाचं आपल्याला विस्तारी स्वरूप स्वरूपात मांडणी जर करायची असेल तर आपण अशा प्रकारे मांडणी करून विस्तारी स्वरूपात लिहू शकतो त्यालाच आपण सेमीचे जे असतील एक्सपेंडेड फॉर्ममध्ये आपण म्हणतो <coughs> आता स्वाध्याय क्रमांक दोन मी सांगते एक चार पाच गणित तुम्हाला सोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे <coughs> उत्तर सोडवायची स्वाध्याय दोन आता इथे त्यांनी ते सांगितलंय पहिला प्रश्न पायू परत कॉ ब्रॅकेट आहे परत चार या चार अंकी संख्येतील दोन्ही अंक अंक समान त्यांच्या स्थानिक किमतीतील अंतर दोनशे सत्त्याण्णव आहे म्हणून दिले दोनशे सत्त्याण्णव या दोन जे आकडे आक अंक त्यांच्यातली हे काय सांगितले त्यांनी दोनशे सत्त्याण्णव आहे तर स्थानिक किमतीतील अंतर दोनशे सत्त्याण्णव आहे तर तो अंक कोणता आता आपल्याला मी दुसरी तिसरीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले बघा अशा प्रकारे जर गण गणित आले असतील तर कसे करायचे ते बघितलं नसेल तर परत एकदा सांगते इथं शून्य येईल अशा प्रकारे यात अंक मिक्स करायचा सातमध्ये किती हे केल्यानंतर येणार आहेत तीन म्हणून तीन मिक्स केले शून्याला हातचा एक शून्य हातचा एक तीन म्हणजे इथं जर तीन लिहिला आणि इथं जर तीन लिहिला दोनशे सत्त्याण्णव त्यांनी फरक सांगितलेला आहे इथला जो अंक आहे आणि इथला जो अंक आहे त्या दोन्हीतला डिफरन्स किती सांगितला दोनशे सत्त्याण्णव मग इथं शून्य येण्यासाठी सातमध्ये किती मिक्स करावं लागतील तीन मिक्स केले सात तीन दहा हातचाला एक नऊ एक दहा एक दोन आणि एक तीन मग इथं या ह्याच्यात जर आपण तीन अंक लिहिला लक्षात घ्या मी काय सांगते ते तर तुमचा डिफरन्स दोनशे सत्त्याण्णव होते नाही बघा कारण इथल्या अंकाची स्थानिक किंमत काय येणार आहे तीनशे इथल्या ह्याची काय किंमत आहे स्थानिक किंमत तीन तीनशेमधून तीन गेले तर दोनशे सत्त्याण्णव उत्तर येते बरोबर आहे स्थानिक संख्येतील किम किमतीतली फरक तिने दिलेला आहे दोनशे सत्त्याण्णव तो येण्यासाठी आपल्याला मिक्स करावं लागते तीन अंक पण मिक्स केला तीनशे उत्तर आलं म्हणून तीन हा अंक इथं लिहायचा आणि हा अंक जेवढा इथं आहे तोच अंक इथं राहणार आहे कारण दोन्ही अंक हे सेम सांगितलेले आहेत आणि असं जरी तुम्ही कॅल्क्युलेशन परत टॅली करून बघितलं तर तीनशे मधून तीन, तीन गेले तर दोनशे सत्त्याण्णव उत्तर येते अशा प्रकारे ही गणित सोडवायची असतात जिथं दोन्ही ठिकाणी स्थानिक किमतीतील फरक किंवा बेरीज विचारलेली असती तर तुम्हाला अशा प्रकारे उत्तर ती उत्तरं काढायची असतात पुढचं उदाहरण घेऊयात फक्त एवढं लक्षात घ्यायचं की तिथं शून्य कसा येईल तो बघायचा म्हणजे किती मिक्स केला शून्य येईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे आठ इथं स्टार आहे इथं स्टार आहे आणि आठ आहे बरोबर आहे का हे चार अंकी संख्येतील दोन्ही फुलांच्या ठिकाणी समान अंकच आहे आणि स्थानिक किमतीतील फरक किती विचारला नव्वद नव्वद आता इथं तर शून्य आहे म्हणून इथं काही प्रॉब्लेम नाही ह्याच्या अधिक जर एक केला तर काय येईल इथं दहा मग इथं एक देऊन बघायचा आठ एक एक आठ असं जर केलं तर बघा इथल्या स्थानिक किमतीत आणि इथल्या स्थानिक किमतीतला डिफरन्स काढायचा हे किती आहे शंभर हे किती आहे दहा लक्षात येत आहे हे एकक आहे हे, हे एक एक जाली जाली। एक दशक आहे हे शतक आहे म्हणजे या एकच्या एकची वॅल्यू काय झाली शंभर झाली इथल्या एकची वॅल्यू काय झाली दशक म्हणजे दहा शंभरातून दहा गेले तर नव्वद आला हे लक्षात घ्यायचं जिथं शून्य असेल तिथं शून्य ठेवायचा आणि अलीकडचा जो नंबर आहे त्याच्यात किती मिक्स केल्यानंतर इथं दहा येतात एवढं बघायचं आणि तोच नंबर रिपीट करायचा बरोबर तुमचं उत्तर बरोबरच येईल नेक्स्ट पुढ उदाहरण घेऊयात आपण पुढचं पण तशाच प्रकारचं आहे चौथं घेऊयात प्रश्न क्रमांक चौथा दोन स्टार चार स्टार सहा असा नंबर दिलेला आहे त्यांनी आणि स्थानिक किंमतीतील अंतर किती दिले दोन नऊ सात शून्य आता इथे शून्य म्हणून हा सोडून द्यायचा पण ह्याच्यात किती मिक्स कर लागतील तुम्हाला तीन हा शून्य तसाच ठेवायला तीस तरी तर प्रॉब्लेम नाही साधारण तीन दहा चाल एक तीन परत तीन म्हणजे तीन हजार आता आपण इथं लिहून बघायचं दोन तीन चार तीन सहा ही संख्या तयार होईल संख्या कोणती तयार होईल म्हणलं तर ही संख्या होईल आणि डिस्टन्स कुठला दिला आहे तर दोन हजार नऊ नऊशे सत्तर आता बघायचं या संख्येची डिफरन्स काढून बघायचा इथं काय एकक दशक शतक सहस्त्र या तीनची किंमत काय आहे तीन, का तीन हजार वजा या तीनची किंमत काय आहे तीस शून्यातून शून्य गेल्या शून्य इथं राहिला दहातून तीन गेले सात इथे राहिले नऊ इथं राहिले दोन म्हणजे दोन हजार आलं का थोडंसं डोकं चालवायचं की इथं शून्य यायचा प्रयत्न कसा होईल बघायचा म्हणजे दहा सात आीन मिक्स केलेलं दहा सहा असेल तर चार पाच असेल तर पाच तीन असेल तर सात सात असेल तर तीन दोन असेल तर आठ आठ असेल तर दोन अशा प्रकारचे तुम्हाला पूरक एकमेकांचे दहाचे पूरक जर तुम्ही व्यवस्थित काढले तर तुमचं उत्तर करेक्टच येईल अशाच प्रकारे पुढची गणितं घेतलेली आहेत त्यांनी आता स्वाध्याय क्रमांक तीनकडे जाऊयात आपण त्यामध्ये तुम्हाला विस्तारित मांडणी करून बेरीज विचारलेली आहे स्वाध्याय क्रमांक तीन सात हजार अधिक सहा शतक अधिक तीन दशक म्हणलं आहे ह्याची करायची बेरीज बेरीज अशी विस्तारित मांडणीची बेरीज करायची शून्य तीन सहा सात म्हणजे तुमचं काय आलं उत्तर सात हजार सहाशे तीस उत्तर आलं पुढचं बघूयात सहा हजार आणि सुट्टं सुट्टं मांडायचं बरोबर त्याच्या खाली शून्याच्या खाली शून्य गेले की तुमची बेरीज पण चुकणार नाही सत्तावीस शतक शतक म्हणजे दोन शून्य मोकळे जायचे देऊन टाकायचे आणि सत्तावीस लिहिले म्हणून सत्तावीस सत्तावीस दशक लिहिले दशक म्हणजे एक शून्य त्याच्या अगोदर सत्तावीस लिहून मोकळवायचं आणि तीस सांगितलेत <coughs> शून्य सात तीन दहा हात एक दहा हात चालक चांदून अठ्याने एक नऊ म्हणजे नऊ हजार उत्तर आलेले ठीक आहे पुढचं तिसरं गणित सोपा पद्धतीने विस्तारित स्वरूपात दिलेले असतात आणि था फक्त तुम्हाला एकावर किती शून्य द्यायचे हजार असेल तर तीन शून्य लाख असेल तर पाच शून्य कोटी असेल तर सात शून्य हे लक्षात पाहिजे तर तुम्हाला विस्तारित स्वरूपात दिलेले बेरीज अक्युरेट येईल तुमचे तिसरं गणित आहे चार हजार अधिक साठ शतक म्हणलंय शतक म्हणलं की दोन शून्य दिलेत आणि साठ हाकरा दिला म्हणून साठ लिहायचं शून्य 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 सात चार दहा म्हणजे दहा हजार तुमचं उत्तर आलं पाहिजे हम्म चौथ सात दशसहस्त्र सात दशसहस्त्र म्हणजे कधी झाले सत्तर हजार झाले हे लक्षात आलं पाहिजे अधिक सत्तर दशक दशक म्हणजे एक शून्य मोकळा द्यायचा आणि सत्तर लिहून टाकायचं सत्तर एकक म्हणले सत्तर शून्य सात सात शून्य सात हा जो त्या आकडा असेल तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि शेवटचं दिलेलं आहे पाचवं गणित पाचशे दशक म्हणले दशकाचा एक शून्य द्यायचा आणि पाचशे ही संख्या तशीच लिहायची म्हणजे पाच हजार होतील हे लक्षात घ्या चार शतक म्हणलंय चार शतक म्हणजे पाच हजार चारशे हे उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीने आपण दर्शनी किंमत मी तुम्हाला शिकवली स्थानिक किंमत शिकवली विस्तारी स्वरूपात मांडणी कशी क शिक करायची ते शिकवलं आहे तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करा आणि आतापर्यंत माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला कमेंटमध्ये काही सांगायचं असेल किंवा कुठलं उदाहरण आलं नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू